तारे करते आहेत का हे नेता का बाहेर तिकडं बाबा रताळ्या पाहतो पण जिकडं भाव करतो जिरो दिसा पण तिकडे येडी हळद दुखला येतं काय ऐकू त्याला काय म्हणलं हे समजत नाही भाऊ म्हणलं ती समजत नाही म्हणलं ती समजत नाही तो झाला हातम्या आणि मी झालो फुलम्या जमला आता बोलायचं काम नाही राहिलं होय रे आता लाडा करून राहिला म्याळाच्या मांगला घालत होत नाही काळात म्हणतात कळाची उपयोग संगती उपयोग अशी नाही आपण हा पाहिजे असे समजून काही उपयोग आहे का त्याच्यात जाऊ दे काय बोला हे कळत नाही मलाही समजून नाही काय बोला ते म्हणतात तिकडे तिकडे पाहिले लोक हसतात त्याच्याकडे पाहतात जाऊ दे मी बंद करू का कार्यक्रम अरे कार्यक्रम चालू आहे कीर्तन पाहिजे सारे बोक्स करा पण लावलं काय काय झालं काय केलं करून अरे त्याने केलं काय त्याने केलं काय आता मुली जाऊ दे जात आहे त्याला कळत नाही समजत नाही लहान आहे इकडे लहान आहे तो म्हणतो मी मग पंक्तीत चांगला भरपूर जेवलो जेवल्यावर घर पुरात गडबड झाली मग इकडे संडासला गेलो संडासला गेले असताना या पुराने एवढा दगड याच्या बसायला दगड मारला होतो बसता येत नाही म्हणून एवढा रागलो कशाला दगड मारला रे अरे म्हणतो ना कशाला मारला कोण बरे जाऊ दे कडे जात आहे त्याला कळत नाही अरे इथं कीर्तन चालू आहे भागवत चालू आहे भजन चालू आहे गाता पारायण आहे ते तुला आवडत नाही भजन आवडत नाही कीर्तन आवडत नाही मग काय आवडतो शांताबाई त्याला भजन आवडत नाही कीर्तन आवडत नाही त्याला शांताबाई पाहिजे भागवत आहे कीर्तन आहे त्याला कीर्तन नाही पाहिजे भागवत नाही पाहिजे त्याला पाहिजे तमाशे अशी त्या मांडण्याकरता म्हणून तू असं केलं देवान तुला तोंडाला बोल काही चांगला बोल देवाचं नाव घेशील तर कल्याण होईल काय दोष सांगा अशाला काय बोलावं अशी अशी मूर्ख अशी मग तोंडाला बोल ना काही तुला येतं का बोलता अरे अमृता
काय कारण कारण बाबा मी मुका सांगतो कसा कोणी चांगलं कार्य करत असेल हे कार्य बंद कसं होईल हे प्रयत्न जास्त करतो. शाबास वा 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 लई चांगला माणूस नाही एवढंच नाही पठ्ठ्यानं बऱ्याच मुलीच्या सोयी का हो दिल्या. लई चांगला माणूस तू पक्षात गेलो पाहिजे मारतेस तो त्याला ज्ञानबाशी मिळत म्हणतात एक मारतेस कुठं ना कुठे काही साधा होतो का कसा होता होतो पंडित महाज्ञानी दश ग्रंथ षड शास्त्र पुराणी दादाचारी वेद मुखोद्गत वाणी गर्भामध्ये झाले रे सरी महानी सहा शास्त्र आणि 18 पुराण हे माझ्या मुखोद्गत होते पण अभिमान झाला होता. रावणासारख्याची थंडी झाली रावण सरी किशोर की मुंडी जमीन मे घुस गई बरे चिंतले की का नाश हुआ आखिर बते फस गई. तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा रावणासारख्याचं चमक नाही. अरे ज्या गजानन महाराजांच्या दरबारामध्ये ब्रह्मगिरी नावाचा गोसाई आला होता कशाने अभिमानाने पेट भिले त्या आपले पाय लागले की चमत्कार आपल्या पायाचा लागलेला जो निघून जाते हो तो पंडित महाज्ञानी दश ग्रंथ षड शास्त्र पुराणी दादाचारी वेद मुखोद्गतवाणी गर्वामध्ये झालेले सर्वानी म्हणून बाबा जेवढं जीवनात चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे नाही ऐकालं बघा दुसरा पाहतो गुंतीकड भाव करतो तिथे दिसला तोंड वासायला काय झालं वाकड तिकड तोंड करायला लागला अंगोळ्या जांभळ्या द्यायला काय झालं भूक लागली पंक्तीत बेसन भाकर केली खाऊन गेली बेसन भाकर केली बेसन भाकर पिठलं भाकर जास्त करावं बरं तो म्हणतो मांस कर अरे घास तुकडा खाऊन घे मांगच पडते खाऊन घे पाचशे पर्सेंट कोण देणार नाही अरे खाऊन घे त्यांना मिसकॉल मारणार रे अरे 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 कोण्या कंपनीचा होय रे त्याचा अजून चक्कर गेला नाही बरात भारी आहे कुठेही लागते तो रेंज भरपूर आहे तिकडे बापा पुई पाहिजे असं चटकेल दुसऱ्या कसे पाहिजे ना ना
दिवाळी भोजन कृत शंकर भगवान निंदली उपांना त्याने पावलं मुखबंधना आतापर्यंत कितीतरी गोष्टी संपवले पण समाधान झालं कशाच्या मग धावतो विषयाच्या विशेष बुलला जीव आता याची कोण करील काय साधू संतांची निंदा केली हरिभक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली एका जनार्दनी कृपाला झाली अरे साधू संतांची निंदा का केली काय कारण काय मीटर जायचे म्हणजे साधू संतांचे जीवलग आहे साधू संत हे देवाचा अवतार आहे आता नाही पहिले होता अरे आता आहे लोक म्हणतात साधू संत येते घरा साधू संत येते घरा दरवाजा खिडक्या बंद करा काय किंवा बापाचा कडून साधूचं पाय पवित्र आहे पण डोकं विचित्र आहे पाय पवित्र डोकं विचित्र कस आता नेमकं साधू शाळेत आणले म्हणलं कोण्या कोण्या शाळेत टाकले साधू संतांची निंदा केली हरिभक्तांची स्तुती नाही केली तिनेचा पंगू झाली एका जनार्दनी कृपाला झाली जेवढं जीवनात बाबा चांगलं करताय तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा मागे झाले ते पाहून का पुढे जामीन आहे तुका हे नाही ऐकालं दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल